नार्वेकरांनी शिवसेना खरी कुणाची हे सांगून टाकलं. शिवसेना शिंदेंचीच हे स्पष्ट झाल्यानंतरही ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष कायम आहे. हा संघर्ष आता राज्यसभेपर्यंत जाऊन पोहोचलाय. व्हीप वरून नेमकं राजकारण काय रंगते तेच आता पाहणार आहोत. कारण ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी व्हीप बजावणार असल्याचं वृत्त समोर आले. त्यामुळे व्हीपचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला नाही तरच नवल. शिवसेना फुटली, व्हीप वरून राजकारण रंगलं आणि आता अजूनही हाच व्हीप चर्चेत आहे. निमित्त आहे राज्यसभेचं. सुनील प्रभू ठाकरे गटाच्या 16 आमदारांना व्हीप बजावणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. राज्यसभेसाठी हा व्हीप ते बजावतील असं समोर आलंय. पण ठाकरे गटाच्या 16 आमदारांना शिंदेंचा व्हीप मान्य करावा लागेल की काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानात आता नेमकं काय होतं, कोण कुणाला व्हीप लागू करतं आणि कुणाचा व्हीप कोण पाळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाकरे गटाच्या 16 आमदारांसाठी सुनील प्रभू व्हीप बजावतील, पण याच आमदारांना शिंदे गटाकडूनही व्हीप बजावला जाणार का यावरून चर्चांना उधाण आले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.